जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट येथे भव्य सांस्कृतिक होळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे श्याम चैतन्यजी महाराज यांच्या वतीने या भव्य सांस्कृतिक होळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात सहभागी प्रत्येक संघांमध्ये बंजारा लेंगी नृत्य स्पर्धा घेण्यात आली असून या स्पर्धेतील प्रथम बक्षीस 3,100 रुपये, द्वितीय बक्षीस 2,100 रुपये तर स्पर्धेत सहभाग घेतलेल्या गावांमधील एका संघाला प्रोत्साहनपर 1,100 रुपये बक्षीस देण्यात आले। याप्रसंगी बंजारा वेशभूषा परिधान करून आलेल्या महिला पुरुषांनी बंजारा नृत्य सादर करत होळी महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला। नाही होगा, चलो जवळपास 2008 पासून होळी महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी गुरुदेव सेवा आश्रमाच्या वतीने बंजारा संस्कृतीचं प्रदर्शन या होळी महोत्सवाच्या माध्यमातून
दरवर्षी आयोजित केलं जातं। याआधी सुद्धा जवळपास 3 दिवसीय होळी महोत्सव या ठिकाणी नियमित आयोजित केला गेलेला आहे। यावर्षी थोडासे वेळेअभावी 1 दिवसीय होळी महोत्सवाचं आयोजन गुरुदेव सेवा आश्रमाच्या वतीने केलं जात आहे। आणि मागील जवळपास 2008 पासूनच परमपूज्य श्यामचैतन्यजी बापू यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बंजारा संस्कृतीच्या ज्या काही परंपरा आहेत त्या परंपरा म्हणजे ज्या पूर्वजांपासून चालू आहेत त्या परंपरा आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम बापूजींच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे। आणि हे कार्य करत असताना या ठिकाणी परिसरातील सर्व बंजारा समाज हा या ठिकाणी एकवटलेला असतो। आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बंजारा संस्कृतीचं तसंच हिंदू संस्कृतीचं प्रदर्शन या माध्यमातून आपल्याला दिसतंय। तर असे हे महोत्सव गेल्या जवळपास 2008 पासून आम्ही आयोजित करतोय त्या ठिकाणी गुरुदेव सेवाश्रमच्या माध्यमातून। याच्या संदर्भामध्ये या परिसरातून सर्वच बंजारा बांधवांचं नियमित सहकार्य आश्रमाला मिळत आलेलं आहे। त्याबद्दल गुरुदेव सेवा आश्रमच्या वतीने सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो। आणि सर्वांचे गुरुदेव सेवा आश्रमाच्या वतीने या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या गावांमधून टीम आलेल्या आहेत लेगी स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या स्पर्धेचं स्वरूप या सर्व टीमांनी वाढवून जी शोभा या गुरुदेव सेवा आश्रमाच्या प्रांगणामध्ये वाढवली याच्याबद्दल मी सर्व आलेल्या सर्व ज्या स्पर्धक आहेत यांचे आणि त्यांच्यासोबत आलेले सगळे त्यांचे ज्येष्ठ प्रौढ मंडळी जी आहे यांचं सगळ्यांचं आश्रमाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आणि ते या ठिकाणी येऊन त्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि आपल्या संस्कृती जोपासण्यासाठी जी काही सहकार्य जी काही मदत आश्रमाला केली त्याबद्दल आश्रमाच्या वतीने त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। आज गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टच्या माध्यमातून आणि परमपूज्य श्यामचैतन्यजी बाबा यांच्या पुढाकाराने बंजारा समाजाच्या सांस्कृतिक स्पर्धाचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे। खरं तर बंजारा समाजाचं रूढी आणि परंपरांचं लोकगीताच्या माध्यमातून अजूनही हजारो वर्षाची ही परंपरा पुढे आमच्यासारख्या युवांना अशी प्रेरणा देणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून संस्कृती दर्शन या आजच्या या दिवशी घडण्यात आलेलं आहे। म्हणजे यामध्ये युवा वर्ग असेल आमच्या माता भगिनी असतील आमचे पुरुष वर्ग असेल ज्या पद्धतीनं आमचे जे महापुरुष होऊन गेले ज्या समाजाचे दैवत होऊन गेले त्यांचं एक लोकगीतेच्या माध्यमातून ह्या खेळाच्या रूपानं एक समाजाच्या पुढे आणलं आणि आमच्यासारख्या युवांना ह्या स्पर्धेच्या माध्यमातून इतकं चांगल्या प्रकारे दर्शन होतंय की भविष्याचं कसं आमचे महापुरुष होऊन गेले ते लोकगीतेच्या माध्यमातून आम्हाला कळतंय। आणि खरंच पुन्हा मी परमपूज्य श्यामचैतन्यजी महाराज असतील सर्व गुरुदेव आश्रमचे ट्रस्टी असतील त्यांचे मनापूर्वक आभार व्यक्त करतो। आणि समाजाचं असंच वर्षानुवर्ष कार्यक्रम चालू राहिले पाहिजे याच स्पर्धेच्या माध्यमातून एकमेकांशी भेटणं एकमेकांचे आचार विचार प्रदान करणं आणि एकत्रीकरण राहणं या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।